स्वागत आहे. न्यूज 15 मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नवदुर्गा हा कार्यक्रम नवरात्री निमित्त. आपण गेले कित्येक दिवस अशाच नवदुर्गांना भेटतो, विविध क्षेत्रातल्या नवदुर्गांना भेटतोय. कोणी डॉक्टर आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी बिझनेस वुमन आहे, आणि या सगळ्यांच्या वेगवेगळ्या छाट्या आपण बघितलेल्या आहेत. आज सुद्धा आपल्यासोबत अशीच एक तरुण नवदुर्गा आहे, एक मॉडर्न नवदुर्गा आज आपल्यासोबत आहे, आणि ती सुद्धा स्वतः आता शिक्षण घेते, आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या लहान वयात ती बिझनेस सांभाळते, सोबतच आपलं शिक्षण सांभाळते. इतकंच नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे, आणि त्या म्हणजेच की दुर्गा भोर आज आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम न्यूज 15 मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नवदुर्गा या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे, आणि खरंच नावाप्रमाणे तुम्ही सुद्धा दुर्गाच आहात. जसं तुम्ही म्हटलं की एक मॉडर्न दुर्गा, आणि त्याचप्रमाणे तुमचं इतकं लहान वय असताना सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, केल्यात, तर आपण त्याबद्दल बोलूयात. पण सुरुवातीला एक छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी दुर्गा भोर, दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, तसंच फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन कोऑर्डिनेटर. माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि मी शिकतही आहे, तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये माझं भरपूर काम चालू असतं. तरुणांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मग आता तुम्ही जसं म्हणाल की तुम्ही शिक्षण घेत आहात, त्यासोबत तुमचं बिझनेस सुद्धा आहे, हे इतका मोठा गॅप सांभाळण्याचं धाडस आणि ते इतक्या छोट्या गॅप कसं काय? माझ्या आजोबांपासून ते बाळकडू मिळालेलं आहे, आणि तेही त्यांची रबर इंडस्ट्रीज आहे, त्यांच्यापासून ते स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते. पुणे आणि मुंबईला ते कॉर्पोरेटर होते, त्यानंतर महाराष्ट्र चळवळीमध्ये होते, त्यांचा मोठा सहभाग होता त्यामध्ये. त्यानंतर वडिलांचंही कार्य बघत असते नेहमी, तेही इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. उद्योजकांच्या समस्या नेहमी त्या मांडत असतात, तर त्याच्यामुळे माझंही त्यामध्येच करिअर आहे. म्हणजे वडील आणि आजोबा यांच्यापासून तुम्ही लहानपणापासून शिकत आलेला हो. पण मग असं वाटलं नाही की एक वेगळं काहीतरी शिक्षण घ्यावं, किंवा आपलं एक वेगळं करिअर साठी आपल्याला सुद्धा बरेच पर्याय आहेत. आता कुठल्याच क्षेत्रामध्ये मुली कमी नाही आहेत, मग हेच क्षेत्र का, बिझनेसच का? कारण महिलांनी उद्योगामध्ये आलं पाहिजे. जुन्या काळी महिला फक्त घरीच असायच्या, तर त्यांनी आता उद्योगामध्ये आलं पाहिजे, स्वतःचा निर्माण केली पाहिजे, एक इमेज निर्माण केली पाहिजे. महिला नुसतंच घरकाम नाही तर ते उद्योगामध्येही माहिर आहेत. आता तुम्ही बघता की भरपूर अशा महिला उद्योजक आहेत ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला पुढाकार घेत आहेत, अग्रेसर आहे. हो, त्यामुळे माझंही म्हणजे माझं बिझनेसमध्येच जास्त करून मी आहे. म्हणजे मी असं ऐकलंय मगाशी की तुम्ही गाड्या सुद्धा रिपेअर करता. हा, अगदी आपण असं म्हणू शकतो की मुलांना आपण बघितलेलं आहे, असं नाही की मुली पण नाही काम करत, पण फार कमी प्रमाणामध्ये त्या काम करतात, आणि तुम्ही गाड्या रिपेअर करता, त्यामुळे हे सगळं कसं काय, म्हणजे अगदी मल्टी टास्किंग राहत. हा, आता नावाप्रमाणे मल्टी टास्किंग आहेच, पण आता माझं पुढं त्याचं विजन असं आहे की मुलींना ऑटो इंडस्ट्रीज मध्ये मला आणायचं आहे. त्याप्रमाणेच त्यांना आता मुलं करतायत सध्या रिपेअरिंग वगैरे टू व्हीलरची कामं, तर मुलीही त्या करतात. आपण बाहेर देशी पाहिलं, अमेरिका वगैरे या ठिकाणी, तर स्वतः त्यांचे गॅरेजेस आहेत मुलींचे, तर मला तीच परिस्थिती इथे आपल्या इथे निर्माण करायची आहे की मुली सुद्धा गाड्या रिपेअर करू शकतात अशा पद, आणि मलाही स्वतः मी पूर्ण गाडी सर्व्हिसिंग वगैरे ऑल मी करू शकतो, आणि माझा सुद्धा स्वतःचा मी व्यवसाय चालू केलेला आहे, अवंत ऑटो केअर सर्व्हिस सेंटर आहे. हो, पूर्ण मी सर्व्हिस सेंटर बघते. पण मग जेव्हा तुम्ही करिअर साठी हा ऑप्शन निवडला, त्यावेळेस घरच्यांची काय रिएक्शन होती, घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, घरच्यांचा नेहमी म्हणजे लहानपणापासूनच सपोर्ट, कारण तोच मेन गोष्ट असतं प्रत्येक मुलीला. घरून जर सपोर्ट असेल तर ती कुठेही जग शिंगू शकते, तर घरून मला चांगलाच सपोर्ट होता, आणि लहानपणापासून बघत आलेले, आणि घरच्यांचा स्वभाव वगैरे पूर्णपणे कसं पण मुलगी आहे म्हणून तिला घरात बसून ठेवायचं असं नाही, तर फ्रीनेस पण पूर्णपणे आहे, आणि मी पण ती जबाबदारीनेच पार पडते कामं. बरोबर.
बरोबर. पण मग आता तुम्ही बिझनेस करता, बिझनेस वुमन तर तुम्ही आहातच, पण त्याच्यासोबत तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीच कामं केली आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. मी आता माझं 21,000 झाडं लावणं 2 वर्षापूर्वीपासून मी स्टार्ट केलेलं आहे. आम्ही पूर्ण MIDC परिसरामध्ये हे वृक्षारोपण सुरू केलेलं आहे सध्या. तर ते एक आहे, त्यातून महिलांवरती आत्ता जे अत्याचार होत आहेत तर त्या विरोधात आम्ही एक ऍक्शन घेतोय, अशी घेतोय की आपण महिलांना आणि मुलींना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग ही स्टार्ट केलेली आहे, आता करणार आहे स्टार्ट आम्ही. तर ती लवकरच आता स्टार्ट होईल. 8 दिवसाचं हे प्रशिक्षण असणार आहे. आपण नुसती श्रद्धांजली अर्पण करून उपयोग नाही, तर काहीतरी एक पाऊल उचललं पाहिजे. त्या प्रत्येक मुलीला महिलेला हे आता वेळ आहे की तिने दुर्गा बनलं पाहिजे, कारण आताची परिस्थिती खूप वाईट आहे आताची परिस्थिती. पण मग आता हे सगळं करत असताना कुठेतरी तुमच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा पुढे जाऊन आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण आता जसं घरचे सपोर्ट करतात तसं बाहेरच्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की अगदी बाहेर गावी देशामध्ये मुली स्वतः गॅरेजमध्ये जातात किंवा गाड्या रिपेअर करतात, पण आपल्या भारतामध्ये अजून ती एक म्हणू शकतो की मानसिकता नाही तयार झालेली. मग असं कधी तुम्हाला कोणी विचारलं का की अरे तू गाडी रिपेअर करते की हा मुलींचा पेशा नाहीये, तर मग असं कधी अनुभव आला किंवा असं कोणी म्हटलं तर त्यांना नेमकं काय उत्तर द्यावं? नाही, निश्चितपणे तुमची मानसिकता बदला पहिली गोष्ट, म्हणजे कारण आत्ताच्या जगामध्ये मुली काहीही करू शकतात, असं नाही की तू गाडी रिपेअर कशाला करती. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुलींना त्या हेतूने बघूच नका की ती काहीच करू शकत नाही, ती काहीच करू शकत नाही. जसं दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला, कुठल्याही देवाला ते करता आलं नाही, पण ते एका स्त्रीनेच केलेलं आहे, तर तुम्ही त्या हेनी बघा. बरोबर, की म्हणजे महिला कुठेही कमी पडू शकत नाही, तर त्यांना बघण्याची मानसिकता आपली पाहिजे आणि त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या घरच्या मुलीला, तरच ती पण तिन्ही जर नाव केलं तर शेवटी त्यांचंच नाव होणार. पण आता तुम्ही एक दुर्गा ब्रिगेड तुमच्याच नावाने संस्था स्थापन केलेली आहे नुकतीच, तर मग नेमकं ही संस्था स्थापन करण्याचं काय तुमचं मानस होतं आणि या संस्थेच्या मार्फत तुम्ही काय काय कार्य करणार? आम्ही समाज कार्य करणार आहोत, त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भरपूर समस्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवरती मी भरपूर हे पण घेतलेलं आहे, युवकांचे प्रश्न वगैरे पूर्ण आम्ही तसा मेळावा वगैरे सुद्धा घेतलेला होता मध्यंतरी. तर त्यानंतर महिलांचे जे प्रश्न असतात, आता तुम्ही बघता की 3,500 किलोमीटरमध्ये पूर्ण हा परिसर आहे, एकरामध्ये परिसर आहे, तर या MIDC परिसरामध्ये एकही महिला टॉयलेट नाही, ई टॉयलेट नाही. 76 किलोमीटर अंतर्गत रोड आहे MIDC मध्ये, पण एकही महिला टॉयलेट नाही, खरंच लज्जेची गोष्ट आहे. मी वारंवार PCMC आपले कमिशनर आहेत त्यांनाही पत्र दिलेलं आहे, मेलही केलेले आहे. आता आम्ही स्वतःहून बघणार आहे आणि स्वतः ई टॉयलेट तिथे उभारणार आहोत, कारण इथे लाखो महिला कामाला येतात, मोठ्या प्रमाणात येतात, आणि इथं अंतर्गत बस सुविधा सुद्धा नाही, तर त्याचंही आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि जी मध्यंतरी पिंपरीमध्ये जी दामिनी गाडी स्थापन उघडलेली महिलांच्या सुरक्षेसाठी, तीही आतापर्यंत ती बंद ठेवलेली आहे गाडी, ती आता चालू नाही आहे, तर त्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. असे वेगवेगळे प्रयत्न आम्ही करत असतो. तुम्ही मध्यंतरी निर्मला सीतारामन त्यांना सुद्धा भेटला होता, तर नेमकं काय भेटण्याचा उद्देश होता आणि काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला? कसा होता अनुभव? खरंच खूप चांगला होता. आणि त्यांना मी हेच म्हटले की आता महिला भरपूर येत आहेत, म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये येत आहेत, पण त्यांना उद्योग उभारण्यासाठी इथे जागा उपलब्ध नाहीये MIDC मध्ये, तर त्यांनी एक उद्योग संकुल उभारावं. आणि मध्यंतरी जे त्यांनी मुद्रा लोन वगैरे काढले, त्याला मुलींना महिलांना थोडा GST वगैरे कमी केला पाहिजे, कारण ते रेट खूप आहे. तर त्यांना मी तसं मेल वगैरे केलेलं आहे त्यांचंही उत्तर, आणि तिथं मला ते म्हटलेले नक्कीच आपण त्याच्यावरती विचार करू, म्हणून त्यांचा होता चांगला रिस्पॉन्स.
पण आता जसं तुम्ही म्हणालात की आपल्या देशात सध्या मुलींना काही गोष्टींसाठी कमी लेखलं जातं, कारण फक्त मेणबत्त्या लावून जेव्हा मुलींवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, तर फक्त मेणबत्त्या लावून त्यांना आपण न्याय नाही देऊ शकत. तर मग आत्ताच्या या परिस्थितीला बघून एक दुर्गा म्हणून किंवा एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं घरच्यांनी सुद्धा आणि समाजाने सुद्धा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, आपली मानसिकता म्हणा, ती बदलायला हवी, तर तुम्ही काय संदेश द्याल? सास सास तुफान बने, तिनका तिनका शस्त्र बने, खुद का सम्मान खुद करना पड़ेगा, आज हर बिटिया को दुर्गा बनना पड़ेगा. आज प्रत्येक घरामध्ये मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या मुलीला पूर्ण सपोर्ट करा, तिला जे करायचं ते करू द्या. जसं आपण म्हणतो मुलांनी मोठं व्हायला पाहिजे, तर मुलींनी का मोठं व्हायला नाही पाहिजे? आता तुम्ही बघताय भरपूर क्षेत्रामध्ये मुली पुढं आहेत, तर त्यांच्या पॅरेंट्सला खरंच त्यांचा अभिमान आहे, तर तुमचीही मुलगी तसं काहीतरी करू शकेल. आणि तुम्ही पहिली तुमची मानसिकता बदला, मुलगी आणि मुलामध्ये फरक करणं हे तुम्ही सोडून द्या, तर निश्चितपणे तुमची मुलगी ही निश्चितपणे काही ना काहीतरी करून दाखवेल. जसं तर तुम्ही मुलींच्या संरक्षणासाठी सांगितलं, तसं एक उद्योजक म्हणून महिला भरपूर इच्छुक असतात, पण कसं होतं की आपल्याला घरापासूनच सांगितलं जातं की नाही नाही हे आपलं काम नाही किंवा हे आपलं ध्येय नाही. मुलींनी फक्त एकतर बीकॉम करावं, नाहीतर ग्रॅज्युएशन करायला नोकरी करावी, कारण 9 to 5 जॉब म्हणजे सिक्युअर फॉर द गर्ल, हा आपली एक मानसिकता आहे. पण तसं तुमचं नाही आहे, तुम्ही अगदी लहानपणापासून या सगळ्या गोष्टींमध्ये वावरताय, अनेक मेळावे आहे, आंदोलनं आहेत, तुम्ही ती केलेली आहे, तर तुमच्या अनुभवावरून तुम्ही खरंच काय पालकांना म्हणा किंवा मुलींना स्वतःला सुद्धा सांगाल की उद्योग जर तुम्हाला करायचा असेल तर काय तुमची मानसिकता असली पाहिजे आणि कसं उभं राहिलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे काही उद्योजक आहेत, त्यांनी महिलांच्या नावावरती तो उद्योग सुरू करतात, योजना घेतात, गव्हर्नमेंट योजना घेतात, म्हणजे ते त्यांना चालतं, पण महिला ऑफिसमध्ये येऊन काम करणं ते त्यांना चालत नाही. त्याचे त्यांना फायदे भरपूर होतात, महिलांच्या नावावरती उद्योग सुरू केल्यावरती सबसिडीज भेटतात, काय काय योजना मिळतात, पण तिन्ही यायचं नाही उद्योजक मध्ये. ही तुमची खरंच ही चुकीची गोष्ट आहे, आणि प्रत्येकीने हा उद्योगामध्ये यावं, कारण गव्हर्नमेंट सबसिडीज हे भरपूर आहेत आणि त्या पोहोचत नाही लोकांपर्यंत. माझंही कार्य चालू आहे, मी त्या लोकांपर्यंत पोहोचवते, त्यांना मार्गदर्शन करते की कशा प्रकारे आपण उद्योग निवडला पाहिजे. आता भरपूर महिला आहेत, त्यांच्या महिला बचत गट आहेत, पण महिला बचत गट ते आता उपयोग नाही. तुम्ही एक महिला ग्रुप इंडस्ट्रीज म्हणून आता आमचा कन्सेप्ट केलेला आहे, आम्ही ग्रुप इंडस्ट्रीज करून त्यांना एक उद्योग सुरू करून देतो, म्हणजे ज्यांच्याकडे भांडवल नसेल तर प्रत्येकाने थोडं थोडं भांडवल काढा आणि मग त्याचा एक तुम्ही उद्योग स्टार्ट करा. आणि तसंच आम्ही स्टुडंट्स सुद्धा करतोय की त्यांचं पण एक, आता समजा इंजिनियर असेल, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, अशा सगळ्या इंजिनियर्सला एकत्र करून त्यांचा उद्योग समूह, म्हणजे प्रत्येकाकडे ती बुद्धी आहे की तो ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, ते एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आले की तो प्रत्येक जो जॉब तयार होईल तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या शॉप मध्ये ते बनेल आणि मग तो आउट होईल, म्हणजे प्रत्येकाला उद्योग सुद्धा मिळेल आणि प्रत्येकाला त्याचं करिअर पण निवडता येईल. नक्कीच. तरी या होत्या आपल्यासोबत दुर्गा मोर, जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं, एक धडाडीची आणि एक मॉडर्न दुर्गा आज आपल्या समोर आहे, आज आपल्या सगळ्यांना भेटलेली आहे. आणि खरोखरच त्यांनी खूप सुंदर संदेश दिलाय की उद्योजक किंवा होणं हे फक्त पुरुषांचं काम नाहीये, महिला सुद्धा होऊ शकतात, त्यांच्यामध्ये सुद्धा तेवढी हिंमत असते, फक्त त्यांनी स्वतःची ती जी हिंमत आहे ती आधी त्यांनी ओळखली पाहिजे आणि मग इतरांनी सुद्धा त्यांना तितकंच जास्त सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण नक्कीच सुरुवातीला आपलं कुटुंब आपल्या सोबत असणं महत्वाचं आहे, तेव्हा ती मुलगी खरोखर सगळं जग जे आहे ते जिंकू शकतं. आणि अतिशय महत्वाचा संदेश आपल्याला दुर्गा यांनी दिलेला आहे. आणि खरोखरच आताच्या या नवदुर्गा कार्यक्रमानिमित्तानं सुद्धा सगळ्या मुलींमध्ये आपली एक स्वतःची जी दुर्गा असते ती जागवणं खरोखरच महत्वाचं आहे, असं एक त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. तर वेळ झाली इथेच थांबण्याच्या. अशा अनेक नवदुर्गांच्या यशोगाथा, त्यांचे संघर्ष आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, मात्र त्यासाठी न्यूज 15 मराठी हे कायम बघत राहा आणि सबस्क्राईब करा.
न्यूज 15 मराठी आवाज जनसामान्यांचा या न्यूज चॅनलचे मी खरंतर आभार मानते की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली. नवदुर्ग हा कार्यक्रम ते राबवत आहेत त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद. आणि सर्व नागरिकांना, सर्व युवतींना, युवा वर्गाला लाख लाख शुभेच्छा दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्यातर्फे आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे.